बेल्ले येथील स्वर्गीय बाबूराव महादेव गुंजाळ यांचे नातू सौभाग्यवती लता श्री अनिल अण्णा बाबूराव गुंजाळ यांचे चिरंजीव पियुष व कैलासवासी चंद्रकांत महादेव वारे यांची नात व सौभाग्यवती ज्योती श्री जितेंद्र चंद्रकांत वारे राहणार शिरूर यांचा शुभविवाह साई गार्डन मंगल कार्यालय शिरूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर गुंजाळ परिवाराच्या वतीनं आपल्या बेल्ले येथील राहत्या घरी गोंधळ व जागरणाचा कार्यक्रम ठेवला. यावेळी गुळुंचवाडी येथील शाहीर ठक्षेन शिंदे यांनी गायलेला गोंधळ पा शिवनेरी संवादवर. ಏರಿ ನಿಮ್ದರಿ ಚಂದ್ರಶಿಂಗಿ ಮಾವರ್ಗಡ ತುಳಜಾಪುರ ಪಂಢರಪುರ
राहिले सायले भोळ्या भक्ताच्या घरी बर पहिला गोंधळ घातला तुकाराम महाराजांनी दुसरा गोंधळ घातला छत्रपती शिवाजी राजांनी आणि तिसरा गोंधळ आपल्याकडे आलेला आहे बर म्हणून म्हटले गोंधळी बाबा असे गोंधळ होतात मुलांनाही कुठं सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे म्हणले गोंधळी बा येरी लिंगरी चंद्रशिंगी मावळगडा तुळजापुरात पंढरपुरात राहिले सायले भोळ्या भक्ताच्या घरी बर या भोळ्या भक्तांनी देवदेव मागणं मागितलं काय बर मागितलं दादासाहेबांकडून 151 रुपयाची देणगी आली स्वागत तेव्हा म्हणले वाघुजी गोंधळी बाबा तिरणी मुरळी नवरात्राचा गोंधळ मग हा गोंधळ तुकाराम महाराजांनी मांडला होता कसा कसा बर कारण गोंधळाचे दोन प्रकार आहेत दोन प्रकार म्हणजे असे लग्नाच्या वेळेत एक गोंधळ घातला जातो त्यावेळेस नवरा किंवा नवरी असते आणि लग्न झाल्याच्या नंतर विष्णू लक्ष्मीचं जोडपं एकत्र आल्याच्या नंतर हा गोंधळ मला देवकार्य म्हटलं गेलं हा करावा लागतो म्हणून तुकाराम महाराजांनी गोंधळ मांडला होता कसा सांगायला पाहिजे आम्ही सुजना ग सुयाळा तुझा मांडीला गोंधळ गे तुझा मांडीला गोंधळ पंचप्राण दिवट्या माई नेत्राचे वेळ पंचप्राण्या दिवट्या माई नेत्राचे वेळ घटस्थापना केली ग पंढरपुरी महानगरी मांडव घातला त्यावेळेस तुकाराम महाराजांनी गोंधळ मांडताना काय सांगितलं काय बर घटस्थापना केली पंढरपुरी महानगरी आकाशी मंडप दिला माईन तिन्ही ताळावरी आकाशाचा मंडप दिला माईन तिन्ही ताळावरी म्हणून तुकाराम महाराज सांगतात अंबाबाई भोळ्या भक्तांनी केले का पावन करून घ्यायचं तुझ्या हातामध्ये म्हणून अगं तुझं तुला पावन आंबे गे नवसपुरा भक्ताचा झाला नवसपुरा भक्ताचा